नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये आपण बाह्य प्रक्रियांच्याविषयी माहिती बघत होतो. आता आपण याच्या अगोदर विदारणाच्या प्रक्रिया पाहिल्या. विदारणाच्या प्रक्रियेमध्ये तीन विदारणाचे प्रकार पाहिले. या विदारणामुळे मूळ खडकांची झीज होते आणि मूळ खडकांची झीज झाल्यामुळे जे झीज झालेले पदार्थ आहेत ते बाह्य प्रक्रियांच्यामुळे किंवा जी बाह्यकारकं आहेत ते बाह्यकारकांच्यामुळे एका प्रदेशामध्ये दुसऱ्या प्रदेशामध्ये त्याचं वहन केलं जातं. हे वहन करत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने भूपृष्ठावरून वाहणारं पाणी असेल, वारा असेल, त्याचबरोबर हिमनदी असेल, भूजल असेल, या सर्व कारकांचा, बाह्यकारकांचा या भूपृष्ठावरील पदार्थांच्यावरती परिणाम होतो आणि याच्यामुळे हे पदार्थ एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये वाहत जातात आणि वाहत जात असताना वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं तयार होतात. आता ही वेगवेगळ्या प्रकारची कोणती भूरूपं होतात हे आपण पाठीमागच्या दोन लेक्चरला बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण नदीच्या खनन वहन संचयन कार्यामुळे तयार होणारी महत्त्वाची भूरूपही आपण बघितलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही जशी नदीच्या खनन वहन कार्यामुळे भूरूपं काही तयार होतात तशी आपण वाऱ्याच्याही खनन वहन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी भूरूपं आपण बघितलेली आहेत. आता आपण या लेक्चरला जे हिमनदी आहे या हिमनदीच्या खनन वहन आणि संचयन कार्यामुळे काही महत्त्वाची भूरूपं तयार होतात ती आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता हिमनदी जर आपण पाहिली तर आपण वृष्टीचे विविध प्रकार बघितलेले आहेत. या वृष्टींच्या विविध प्रकारांच्यामध्ये पर्जन्यवृष्टी बघितलेली आहे, हिमवृष्टी बघितलेली आहे, बर्फ सॉरी गारांची वृष्टी बघितलेली आहे. हे वृष्टीचे विविध प्रकार किंवा वृष्टीची विविध रूपं आहेत. वेगळ्या रूपांच्यामध्ये आपल्याला वृष्टी पृथ्वीवरती आहे. आपण जर ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने पर्जन्यवृष्टी आहे. पडलेला पाऊस हा उताराच्या दिशेने तो जे पाणी आहे ते पाणी वाहत जातं. ते नदी नाला असेल, ओढा असेल, नदी समुद्र असेल याला जाऊन मिळते. तसं जर आपण बघितलं तर याच्या उलटबरोबर प्रक्रिया होते ते म्हणजे हिमनदी ज्यावेळेला बर्फवृष्टी होते त्यावेळेला हे जे बर्फाचे कण आहेत हे बर्फाचे कण कुठेही वाहून जात नाही, तर ज्यावेळेला बर्फवृष्टी होते त्यावेळेला या हिमाचे कण हे सतत त्याच्या वृष्टी होत असल्यामुळे हे एका जागेवरती पडतात आणि हे हिमाचे कण एकमेकांच्यावरती साचत जाऊन त्या ठिकाणी हिमथर तयार होतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं तयार होतात. ही आपल्याला या ठिकाणी इथं बघायची आहे. आता जर आपण प्रामुख्याने बघितलं तर बर्फवृष्टी जी आहे ती बर्फवृष्टी प्रामुख्याने कुठंही होत नाही, तर ज्या ठिकाणी तापमान हे गोठणबिंदूच्या खाली आहे म्हणजे 0° सेल्सिअसच्याही खाली आहे अशा प्रदेशामध्ये हिमवृष्टी होते. आता आपण प्रामुख्याने पाहिलं तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये हिमवृष्टी जास्त प्रमाणात होते. उत्तर ध्रुवावरती असणारा आर्क्टिक महासागर, दक्षिण ध्रुवावरती असणारा अंटार्क्टिका खंड या ठिकाणी हिमवृष्टी होते. त्याचबरोबर पृथ्वीवरती असणारी जी अतिउंच ठिकाणं आहेत जी समुद्रसपाटीपासून जास्तीत जास्त उंचीवरती आहेत, सर्वात जास्त सर्वोच्च शिखर आहेत, अशा ठिकाणीही बर्फवृष्टी जास्त प्रमाणात होते. आता या बर्फवृष्टी ज्या ज्या ठिकाणी होते अशा प्रदेशामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं तयार होतात. ही बर्फवृष्टी होत असताना काय होतं, तर ज्या ठिकाणी बर्फवृष्टी होते त्या ठिकाणी ही बर्फवृष्टी सतत होत असल्यामुळे हे बर्फाचे जे थर आहेत ते थर एकमेकांच्यावरती साचले जातात आणि हे साचले जाऊन त्या ठिकाणी हिमथर तयार होतात. हे जे हिमथर आहेत किंवा बर्फाचे थर आहेत हे बर्फाचे थर एकमेकांच्यावरती वजन पडल्यामुळे हे भूपृष्ठाच्या उतारावरून खाली घसरत जातात. आता सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर हिमथर हे डोंगराळ प्रदेशामध्ये जर या ठिकाणी अशी बर्फवृष्टी झाली तर हे हिमथर असे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात. आता हे खाली सरकत असताना काय होतं, तर वरच्या थरांचा खालच्या थरांच्यावरती दाब पडल्यामुळे हे दाब आणि खालच्या पृष्ठभागाचं घर्षण या दोन्हींच्यामुळे पृष्ठभागाला या ठिकाणी असणारे जे थर आहेत ते थर वितळू लागतात आणि थर वितळल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होते. आता हिमनदी जी आहे ती हिमनदी अतिशय संथ गतीने उताराच्या दिशेने सरकू लागते आणि उताराच्या दिशेने जसजशी पुढे सरकेल तसं तसं ती आपल्या भूपृष्ठावरती असणारा जो मूळ खडक आहे त्या खडकाची झीज करते किंवा त्याचं खनन कार्य करते. त्यामुळे जी इतर कारकं आहे त्या इतर कारकांच्यामुळे सुद्धा हिमनदी खनन वहन आणि संचयन कार्य करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण बघितलं की नदीच्या खनन नदी वाहत असताना नदीच्या पाण्यामुळे खनन होतं, वहन होतं आणि संचयन होतं. वाऱ्याचं वहन होत असताना वारा खनन करतो, वहन करतो आणि परत त्याचं संचयन करतो. तसंच हिमनदीचंही खनन वहन आणि संचयन कार्य होतं. आपल्याला या ठिकाणी आता हिमनदीच्या खनन वहन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी
काही महत्त्वाची भूरूप आहेत त्या भूरूपांची या ठिकाणी माहिती बघायची आहे। आता हिमनदी जी आहे त्या हिमनदीच्या कार्यामुळे तयार होणारी काही महत्त्वाची भूरूप आहेत, त्याच्यामध्ये खनन कार्यामुळे तयार होणारी वेगळी भूरूप आहेत, वहन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारी वेगळी भूरूप आहेत। खनन कार्यामुळे हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, युवाकार छेदरी, गोमतीदरी, मेषशिला ही महत्त्वाची भूरूपं तयार होतात, तर वहन कार्यामुळे हिमोड, हिमोडगिरी, हिमोड कटक, आगंतुक फडक ही महत्त्वाची भूरूपं असलेली आपल्याला पाहायला मिळतात। आता या प्रत्येक भूरूपाची आपल्याला माहिती बघायची आहे। याच्यापेक्षाही जास्त भूरूपं तयार होतात, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची असणारी भूरूपं आहेत, किंवा याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हिमनदीच्या खनन कार्यामुळे जी भूरूपं तयार होतात त्याच्यातील पहिलं भूरूप आहे ते म्हणजे हिमगवर। आता हिमगवर हे कसं तयार होतं, तर हिमवर्षाव झाल्यानंतर हिम हे पाण्यासारखं लगेच वाहत नाही तर ते साचत जातं, साचल्यानंतर त्याचं बर्फाच्या थरांमध्ये रूपांतर होतं। ज्यावेळेला बर्फवृष्टी होते त्या बर्फवृष्टी ही घनस्वरूपात असते, घनस्वरूपात हे बर्फाचे कण एकमेकांच्यावरती साचत जातात, याचे थरावरती थर साचतात आणि थरावरती थर साचल्यानंतर हे उताराच्या दिशेने सरकू लागतात आणि हे उताराच्या दिशेने सरकत असताना त्या ठिकाणी त्याचा दाब हा त्याच्या तळाशी पडतो आणि त्याचा दाब तळाशी पडल्यामुळे जमिनीबरोबर त्याचं घर्षण होऊन त्या तळाच्या थरांचं हे बर्फा तळाचा जो बर्फ आहे त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि हे जे पाणी आहे ते पाणी बर्फाचं पाणी हे उताराच्या दिशेने वाहू लागतं आणि हे उताराच्या दिशेने वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी हे जे पाणी आहे ते पाणी उताराच्या दिशेने वाहू लागल्यामुळे काय होतं, तर हे पाणी या ठिकाणी खनन वहन आणि संचयन कार्य तयार होतं। या पाण्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाची झीज आणि विदारण घडून येतं। आता ज्यावेळेला हे अशा प्रकारचं विदारण घडत असतं त्यावेळेला विदारण घडत असताना प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर ही जी हिमनदी आहे ती हिमनदी तळाच्या भागाचं सर्वात जास्त प्रमाणात खनन करते आणि हे खनन करत असताना जे तळाच्या भागाचं खनन करते तो एक खोल पोकळीसारखा भाग तयार होतो, एक खड्डा पडतो, त्या खड्ड्याचा आरामखुर्चीसारखा एक भाग तयार होतो, त्यालाच आपण हिमगवर असं म्हणतो। जो तळाकडील भाग आहे तो तळाकडील भाग आणखी खोल होतो, तो खचत जातो, त्या खचत जाणाऱ्या भागालाच आपण हिमगवर असं म्हणतो आणि त्या ठिकाणी हिमगवराची निर्मिती होते। याचा आकार एखाद्या आरामखुर्चीसारखा असतो, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे हिमगवर हे भूरूप तयार होतं। त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं भूरूप बघायचं आहे ते म्हणजे शुककूट। आता शुककूट म्हणजे काय, तर शुककूट म्हणजे दोन किंवा अधिक हिमगवर एकमेकांच्या बाजूला विकसित होत असतात। आता हिमगवर आपण बघितलं की ज्यावेळेला बर्फाचे थर एकमेकांच्यावरती साचून त्या ठिकाणी ज्यावेळेला ते खाली वाहत जातात आणि वाहत जाऊन त्या ठिकाणी खोल खड्ड्यासारखा आकार तयार होतो त्याला आपण हिमगवर म्हणतो। असे दोन हिमगवर एकमेकांच्या बाजूला विकसित होतात आणि दोन हिमगवरांच्या दरम्यान शिल्लक राहणारा जो भाग अरुंद भिंतीचा भाग असतो त्यालाच आपण शुककूट असं म्हणतो। उदाहरणार्थ या ठिकाणी हे एक असा भाग आहे, इथेही एक हिमगवर आहे, त्यानंतर इकडे एक हिमगवर आहे, हा जो मधला भाग जो आहे तो मधला भाग या ठिकाणी आपण शुककूट म्हणून ओळखला जातो। आता आपल्याला दुसरं महत्त्वाचं भूरूप बघायचं आहे ते म्हणजे गिरीशृंग। आता गिरी म्हणजे गा त्याला आपण प्राण्याचं नाव आहे, शृंग म्हणजे शिंग। आता या ठिकाणी हे जे भूरूप आहे ते भूरूपाला याच्यावरूनच नाव दिलं आहे कारण त्याचा आकारही तशाच प्रकारचा दिसतो। एखाद्या सुट्या डोंगराच्या भागामध्ये डोंगराच्या सर्व दिशांच्या उतारावरती हिमगवर तयार होतं। आता या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे, या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर या बाजूला एक हिमगवर तयार झालेलं आहे, या बाजूला एक हिमगवर तयार झालेले, इकडे पण हिमगवर आहे। ज्यावेळेला एखाद्या डोंगराच्या सर्व बाजूंनी हिमगवर तयार होतात आणि सर्व बाजूंनी त्याची खूप मोठ्या प्रमाणात ही झीज होते, ही झीज होत असताना डोंगराच्या सर्व दिशांच्या उतारांवरती हिमगवर तयार झाल्यानंतर त्याची सर्व बाजूंनी झीज होत असताना त्याचा जो टोकाकडील भाग आहे तो एका शिंगासारखा दिसतो, म्हणून अशा भूरूपाला आपण गिरीशृंग असे म्हणतो। मग या ठिकाणी या भूरूपाचा जो आकार आहे तो आकार एखाद्या प्राण्याच्या शिंगासारखासा टोकदार दिसतो, म्हणून त्या भूरूपाला आपण गिरीशृंग असं म्हणतो। आता ही अशा प्रकारचं भूरूप कुठं आहे, तर अशा प्रकारचं भूरूप प्रामुख्याने युरोप खंडातील इटली, स्वित्झर्लंड यांच्या सीमेवरील मॅटरहॉर्न या ठिकाणचं जे गिरीशृंग आहे ते गिरीशृंग जगप्रसिद्ध
या गिरीशृंगाचं उदाहरण आहे किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी हे अशा प्रकारचं भूरूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतं जे जगात सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की युरोप खंडातील इटली स्वित्झर्लंड या सीमेवरील असणारं जगप्रसिद्ध गिरीशृंग कोणतं, तर मॅटर हॉर्न हे सर्वात महत्त्वाचं त्याचं हे त्या ठिकाणचं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी हे गिरीशृंग असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता या ठिकाणी पुढचं महत्त्वाचं भूरूप आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे यू आकाराची दरी। या ठिकाणी यू आकाराची जी दरी आहे ती यू आकाराच्या दरीची आपल्याला माहिती बघायची आहे, खनन कार्यामुळे तयार होणारं महत्त्वाचं भूरूप आहे। आता जसं आपण बघितलं की पावसाची जी आपण नदी बघतो, जे पावसाचं पाणी किंवा ओढे नाले एकत्र येऊन किंवा ओघळे एकत्र येऊन ह्या मोठ्या एका नदीची निर्मिती होते, ही नदी द्रवस्वरूपात असते त्यामुळे ती प्रवाहाच्या किंवा उताराच्या दिशेने ती वाहत पुढं पुढं जाते आणि ती शेवटी समुद्राला मिळते। तसं हिमनदीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप घनस्वरूपात आहे। आता हे घनस्वरूपात असल्यामुळे काय होतं, तर घनस्वरूपात असल्यामुळे ही जे ज्यावेळेला तळाकडील भाग जे आहे ते तळाकडील थर जे आहे ते तळाकडील थर वितळतात आणि तळाकडील थर वितळल्यानंतर हे जसे हिमाचे थर पुढं पुढं सरकत जातात आणि पुढं पुढं सरकत गेल्यानंतर त्या ठिकाणी दरीचा जो तळभाग आहे तो तळभाग रुंद होतो आणि तो रुंद झाल्यानंतर त्या ठिकाणी यू आकाराची दरी तयार होते। आता या ठिकाणी आपण जर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आता आपण पाहिलं तर इथे जो हिमथर जे हिमाचे थर आहे ते हिमाच्या थरांच्यामुळे या ठिकाणी हा जो हिमनदीचा तळभाग आहे तो तळभाग इंग्रजीतील यू आकारासारखा तयार झालेला आहे, कारण हिमाचे थर जसजसे पुढं पुढं जातील तसंच त्याचे ते तळाचे ते खनन कार्य जास्त करतात, ते तळाचे खनन कार्य जास्त केल्यामुळे त्या ठिकाणी या प्रकारचं भूरूप तयार होतं, त्यालाच आपण यू आकाराची दरी असं म्हणू। पुढचं महत्त्वाचं भूरूप आहे ते म्हणजे लोमती दरी। मुख्य हिमनदी तिला येऊन मिळणाऱ्या हिमनदींच्या मुख्य हिमनदी तिला येऊन मिळणाऱ्या उपहिमनद्यांच्यापेक्षा हिमाचं प्रमाण जास्त असते। आता जर आपण पाहिलं तर लोमती दरी ही प्रामुख्याने इतर जसं आपण नदीला ही इतर उपनद्या येऊन मिळतात तसं हिमनदीलासुद्धा काही उपनद्या येऊन मिळतात आणि या नदीला इतर उपनद्या मिळाल्यामुळे या यू आकाराच्या दऱ्या तयार होतात। यू आकाराच्या दऱ्या तयार झाल्यामुळे आता जर आपण पाहिलं तर हिमनदीच्या आकारातील फरकामुळे अपक्षरणाचं प्रमाण हे भिन्न असतं। उपहिमनद्यांच्यापेक्षा मुख्य हिमनदींकडून होणारं अपक्षरण हे अधिक असतं। मुख्य हिमनदीतील यू दरीत उभे राहिल्यास त्या दऱ्या लोमत्या असल्यासारख्या भासतात, त्यामुळे त्यांना आपण लोमत्या दऱ्या असं म्हणतो। आता जर आपण पाहिलं तर मुख्य हिमनद्या आणि उपहिमनद्या आहेत, त्या मुख्य आणि उपहिमनद्यांचा संगम होत असताना त्यांच्या तळातील उंचीतला जो फरक आहे या उंचीतल्या फरकांमुळे त्या ठिकाणी या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होते। आता या ठिकाणी या तळाच्या उंचीतील फरक हा दोन्ही प्रवाहातील बर्फाची उंची सारखी असते, त्यामुळे या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होते। बर्फ वितळल्यावर हा थरातील उंचीतील फरक दिसून येतो आणि त्या ठिकाणी उपहिमनदीची दरी मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा जास्त उंचीवरती राहते, म्हणून त्याला आपण लोमती दरी असं म्हणू। सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर ज्यावेळेला हिमनद्या वाहत येतात त्यावेळेला हिम घेऊन आल्यानंतर उपनद्यातील हिम आणि मुख्य नदीतील हिम यांची दोन्हीची पातळी सारखी असते, परंतु ज्यावेळेला हिम वितळू लागतो आणि हिम वितळल्यानंतर या ठिकाणी याची पातळी खाली जाते त्यावेळेला या ठिकाणी उपनद्यांची पातळी ही मुख्य हिमनदींच्यापेक्षा वरती राहते आणि ती या ठिकाणी पातळी खाली गेल्यानंतर या ज्या दऱ्या आहेत याच्या ह्या लोमत्या दऱ्या असल्यासारख्या दिसतात, म्हणूनच त्याला आपण लोमती दरी असं म्हणतो। आता दुसरं महत्त्वाचं भूरूप आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मेषशिला। मेषशिला हे भूरूप जे आहे ते हिमनदी वाहत असताना खडकाचा तुकडामध्ये येऊन हिमनदी त्यावरून वाहत जाते, त्या खडकाचा पृष्ठभाग घासला जातो त्यावेळेला मेंढीसारखा आवाज प्राप्त होतो, त्याला आपण मेषशिला असं म्हणतो। आता मेषशिला हे जे भूरूप आहे ते भूरूप होत असताना खडकाचा जो तुकडा आहे या ठिकाणी हिमनदीचं वहन होतं, या ठिकाणी खडकाचा एक तुकडामध्ये आलेला आहे, तो खडकाचा तुकडा मध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाठीमागून पडणाऱ्या दाबामुळे हे जे हिम आहे ते वरून खाली वाहत जातात। वरून खाली वाहत असल्यामुळे वरच्या हिमथरांचा खाली पडणारा दाब याच्यामुळे या ठिकाणी जो एक आवाज तयार होतो तो आवाज एक मेंढीसारखा असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होते, त्यालाच आपण मेषशिला असं म्हणतो।
अशा प्रकारचं भुरूप आल्प्स पर्वतात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हिमन या मेषशिला या भुरूपाबद्दल सर्वप्रथम ॲटो फलगीकर यांनी सर्वप्रथम याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे या नदीचं हिमनदी जी आहे त्या हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी जी महत्त्वाची भुरूप आहे ती अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. जसं हिमनदीचं वहन कार्य आहे खनन कार्य आहे त्या खनन कार्याबरोबरच हिमनदीच्या वहन आणि संचयन कार्यामुळे सुद्धा महत्त्वाची भूरूपं तयार होतात. त्याच्यातील पहिलं महत्त्वाचं भूरूप आहे ते म्हणजे हिमोड. हिमोड म्हणजे काय तर हिमनदीने झीज केल्यामुळे तयार झालेले अवसाद वहनादरम्यान काटाकडे किंवा हिमनदीच्या मार्गात संचयन होते त्या अवसादाला आपण हिमोड असं म्हणतो. हिमोड म्हणजे हिमनदीने झीज केल्यामुळे तयार झालेलं जे अवसाद आहे ते अवसाद वहनादरम्यान काटाकडे किंवा हिमनदीच्या मार्गामध्ये संचयित होते. म्हणजे जसं नदी गाळ वाहून आणते तो गाळ वाहून आणलेला वेगळ्या प्रदेशांच्यामध्ये किंवा त्या ठिकाणी नागमणी वळणांच्या वरती साचवते त्रिभुज प्रदेशात साचवते तसं हिमनदीसुद्धा आपल्याबरोबर खनन केलेले जे पदार्थ आहे ते खनन केलेले पदार्थ वाहत घेऊन येते आणि वाहत घेऊन आल्यानंतर हिमनदीच्या मार्गात ज्या ज्या ठिकाणी साचवते त्या पदार्थांना आपण हिमोड असं म्हणतो. आता या ठिकाणी हिमोडाचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. त्याच्यातील पहिला पार्श्वहिमोड, दुसरा भूहिमोड, तिसरा मध्य हिमोड आणि अंत्यहिमोड असे प्रमुख चार प्रकार आहेत. आता पार्श्वहिमोड कशाला म्हणतात तर हिमनदीच्या काठाकडील बाजू संचयित झालेल्या हिमोडाला आपण पार्श्वहिमोड असं म्हणतो. एखाद्या ठिकाणी हिमनदी वाहते आपण पुढे आकृतीत बघणारच आहोत. आता हिमनदी वाहते तो काठाकडील जी बाजू आहे त्या काठाकडच्या बाजूला आपण काठाकडच्या बाजूला संचयित झालेल्या हिमोडाला पार्श्वहिमोड असं म्हणतो. हिमनदीच्या तळाला संचयित झालेल्या हिमोडाला आपण भूहिमोड म्हणतो. म्हणजे हिमनदी ज्या वेळेला वाहते तो तळाशी संचयित होतो त्याला आपण भूहिमोड म्हणतो. हिमनदीच्या एकत्रित होणाऱ्या प्रवाह क्षेत्रात संचयित होणाऱ्या हिमोडाला मध्य हिमोड म्हणतो. तर हिमनदीच्या मुखाकडे संचयित झालेल्या हिमोडास अंत्यहिमोड असं म्हणतो. हिमोडाचे काही प्रमुख प्रकार आहेत. इथं आता आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथं दिसत आहे. इथे हे हिमनदीचं पात्र आहे. हिमनदीच्या पात्रामध्ये हा जो सुरुवातीचा भाग आहे तो काठावरती तयार होणारं पार्श्वहिमोड, त्यानंतर हिमनदीच्या मध्ये होणारं मध्यहिमोड आणि ज्यावेळेला हिमनदीचा शेवट होतो त्यावेळेला तयार होणारं जे आहे ते अंत्यहिमोड असे हिमोडाचे प्रमुख प्रकार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या हिमोडांच्या प्रकारांच्या विषयी माहिती विचारली जाऊ शकते किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला दुसरा महत्त्वाचा प्रकार बघायचा आहे किंवा खनन वहन संचयन कार्यामुळे वहन आणि संचयन कार्यामुळे तयार होणारं महत्त्वाचं भूरूप म्हणजे हिमोडगिरी. हिमोडगिरी म्हणजे काय तर हिमनदीबरोबर वाहून आणलेला जाड्याभरड्या गाळाचे संचयन हिमनदी ढिगांच्या स्वरूपात ठिकठिकाणी करते. आता हिमनदी काय करते तर हिमनदी बरोबर वाहून आणलेला जो गाळ आहे तो जाड्याभरड्या गाळाचं संचयन हिमनदी ढिगांच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांच्यामध्ये करते. आता अशा संचयनामुळे तयार झालेली जी ढीग आहेत त्या ठिकाणी आपण हिमोडगिरी असं म्हणतो. हिमोड म्हणजे अवसाद किंवा नदीने वाहून आणलेला गाळ आणि गिरी म्हणजे पर्वत. आता अनेक वेळा बऱ्याच ठिकाणी हिमोडगिरी एकाच ठिकाणी आढळतात. म्हणजे काय होतं तर त्या ठिकाणी हिमनदी वाहत असताना प्रवाहमार्गामध्ये एखादा अडथळा आला तर ते जे वाहून आणलेले पदार्थ आहेत ते एकाच ठिकाणी साचवले जातात. एकाच ठिकाणी साचवल्यानंतर ते आपली हिमनदी मार्ग आपला बदल. आता या ठिकाणी बऱ्याच वेळा असे हिमोडगिरी एकाच ठिकाणी आढळतात याचं कारण ते मार्गात येणारी अडथळे आहेत याच्यामुळे हे पदार्थ अडवले जातात. आता या ठिकाणी ज्या वेळेला असे एकाच ठिकाणी अनेक हिमोडगिरी असतात त्यावेळेला वरून पाहिल्यावरती त्या हिमोडगिरींचा आकार टोपलीत अंडे ठेवल्यासारखे दिसतात म्हणून त्याला अंड्याची टोपली अशा प्रकारचंही नाव दिलेलं आहे. अशा प्रकारचं महत्त्वाचं भूरूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याला आपण हिमोडगिरी असं म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला पुढचं महत्त्वाचं भूरूप बघायचं आहे ते म्हणजे हिमोड कटक. हिमोड कटक म्हणजे काय तर हिमनदी ओबडधोबड आकाराचे पदार्थ वहन मार्गामध्ये हिमनदीत ओबडधोबड आकाराचे पदार्थ वहन मार्गामध्ये लांबट डोंगरकडे तयार करतात त्याला आपण हिमोड कटक असं म्हणतो. कडक म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला पुढचं महत्त्वाचं भूरूप बघायचं आहे ते म्हणजे आगंतुक खडक. हिमनदीच्या प्रवाह क्षेत्रामध्ये स्थानिक खडकांच्यापेक्षा भिन्न स्वरूपाचा खडक आढळतो. आता हिमनदीचं जे प्रवाह क्षेत्र आहे ज्या ठिकाणी खनन कार्य जास्त होतं असं जे त्या क्षेत्रामध्ये स्थानिक खडकांच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा खडक आढळतो. म्हणजे उदाहरणार्थ हिमनदीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये जर अग्निज खडक असेल तर या अग्निज खडकामध्ये एक वेगळ्या प्रकारचा खडक आढळतो. हा अग्निज प्रकारचा खडक आढळत असल्यामुळे तो खडक ज्यावेळेला हिमनदी एका वेगळ्या प्रदेशातून वाहून घेऊन येते तो खडक स्थानिक प्रदेशातील नसून तो हिमनदी दूरच्या प्रदेशातून वाहून आणलेला असतो
त्यालाच आपण आगंतुक खडक असं म्हणतो की जो मूळच्या प्रदेशातील नसून तो इतर प्रदेशातून वाहून आणलेला असतो, म्हणून त्या प्रकारच्या भूरूपाला आपण आगंतुक खडक असं म्हणतो. त्याचबरोबर हिमानी काळाचे मैदान, आता हिमोड जे आहे ते हिमोड म्हणजे हिमनदीने वाहून आणलेलं अवसाद. हे जे हिमोड आहे ते हिमोड पुढे पुढे सरकत गेल्यामुळे या ठिकाणी या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होते, त्यालाच आपण हिमानी काळाचे मैदान असं म्हणतो. यामध्ये वाळू आणि हिमनदीबरोबर वाहून आणलेले जे गारगोटीचे पदार्थ आहे त्या गारगोटीच्या पदार्थांचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. आता जे हिमानी काळाचं मैदान आहे याचा विस्तार जर आपण पाहिला तर कित्येक किलोमीटरपर्यंत असलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून त्या ठिकाणी या प्रकारचं भूरूप तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी या हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी आपण भूरूपं बघितली, याच्यामध्ये आपण प्रामुख्याने हिमगबर, त्याचबरोबर हिमगबराबरोबरच आपण शुककूट, गिरीशृंग, युवाकाराची दरी, लोमती दरी या प्रमुख भूरूपांची माहिती बघितली. संचयन कार्यामुळे तयार होणारं हिमोड, हिमोडगिरी, हिमोड कटक, आगंतुक खडक, त्याचबरोबर हिमानी काळाचे मैदान या प्रमुख आपण भूरूपांची माहिती बघितलेली आहे की जी भूरूपे किंवा ज्याच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असल्यास त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू.